नमस्कार, मी खुशी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. लॉकडाऊन काळात कल्याणात किराणा मालाच्या दुकानातून तेलाचे डब्बे तसेच कल्याणपूर्वेत रस्त्यावर उभे असलेल्या सिलेंडर असलेल्या गाडीतून सिलेंडर चोरीस गेल्याची घटना घडल्या होत्या. तेलाचे डब्बे चोरल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारीनुसार पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला. अखेर या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी कुणाल उर्फ अभिषेक उर्फ राहुल बारक्या पटेल व मुकेश उर्फ आर्यन श्रीधर जगताप या दुकानीला गजाड केले आहे. या दोघांकडून एक रिक्षाचा सुमारे 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपासादरम्यान या दोघांनी कल्याणपूर्वेतील सिलेंडर चोरल्याचे देखील उघड झाले असून या दोघांविरोधात कल्याण बाजारपेठ कोळसेवाडी बदलापूर येथील पोलीस स्थानकात गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू असल्याचे DCP विवेक पानसरे यांनी सांगितले. दिनांक 18 जुलै रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या आर्धीमध्ये एक दुकानकडून तेलाचे डबे चोरीला गेले होते. त्या अनुषंगाने आमचे बीट मार्शल पोलीस नाईक बोटे आणि पोलीस शिपाई भोये यांनी अतिशय सतर्कपणे एक रिक्षा ही संशयितपणे डबे घेऊन जात होती ती पकडली आणि तिच्यामधून हा चोरीला गेलेला 28,425 रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल, त्याचप्रमाणे बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल असलेले पूर्वीचे 2 गुन्हे, त्याच्यामध्ये म्युझिक सिस्टम आणि डबे चोरी गेले होते, त्याचप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे गॅस सिलेंडर आणि आणखी एक गुन्हा असे एकूण 4 गुन्हे याच्यामध्ये डिटेक्ट केलेले आहेत. आणि पोलीस तपासामध्ये ज्या चोरट्यांनी रिक्षा वापरली आहे ती रिक्षासुद्धा चोरीची असल्याची आणि बदलापूर पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. शक्यतो घरगुती वापराचं साहित्य, किराणा माल, गॅस सिलेंडर अशा पद्धतीच्या किंवा म्युझिक सिस्टम अशा पद्धतीच्या चोऱ्या आतापर्यंत यांनी केलेल्या आहेत. एकूण 4 गुन्हे या चोरट्यांवर दाखल आहेत. त्याच्यामध्ये कुणाल उर्फ अभिषेक उर्फ राहुल बारक्या पटेल आणि मुकेश उर्फ आर्यन श्रीधर जगताप हे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू शकतात. तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.